पुण्यात इथे काय होणं असं आपण नेहमीच ऐकतो आणि याचा प्रत्यय देखील घेतला असेल. तर याच पुण्यात आता देशातील सर्वात वेगवान म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस ही धावणार आहे. पुण्यातील घोरपडे यार्ड येथे सुमारे 90 कोटी रुपये खर्च करून नवीन कोचिंग कोड तयार केला जातोय. पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे मध्य रेल्वेला किमान 10 वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी सांगितली. यासोबतच देशातील मुख्य रेल्वे मार्गांवर देखील ही एक्सप्रेस सुरू करण्याचा बोर्डाचा विचार आहे. तर बोर्डाने नुकतेच 200 एक्सप्रेसचा रेक तयार करण्याचे आदेश दिलेत. चेन्नई येथील ICF इंटिग्रेल कोच फॅक्टरी इथे या कामाची सुरुवात देखील झाली. तसेच पुण्याहून सुटणाऱ्या अन्य काही मार्गांवर देखील एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. या एक्सप्रेसबद्दलची काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेऊयात. एकाच वेळी 5 रेकीची देखभाल व दुरुस्ती करण्याची क्षमता या डेपोची असेल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे. तसेच तिचा कमीत कमी वेग हा ताशी 130 किलोमीटर आहे. याबद्दल पुणे ते दौंड सेक्शन 130 किलोमीटर वेगासाठी सक्षम देखील झाला आहे. तिकीटबद्दलची माहिती. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास हा गतिमान होणार आहे आणि याशिवाय त्यांना चांगल्या सुविधा देखील मिळणार आहेत. यामुळे शताब्दी राजधानीच्या तुलनेत या एक्सप्रेसचे तिकीट दर जवळपास 30-40% जास्त असण्याची शक्यता आहे. प्रतिक्रिया. घोरपडी व वाडी बंदर येथे वंदे भारत एक्सप्रेससाठी कोचिंग डेपो बांधले जाणार आहेत. आवश्यक ती मंजुरी मिळाल्यानंतर या कामास सुरुवात होईल अशी माहिती AK गुप्ता प्रधान मुख्य यांत्रिक व्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी दिली आहे. या एक्सप्रेसच्या 1 रेकचे उत्पादन सुरू आहे. 2023 75 रेक तयार करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती G. वेंकटेशन जनसंपर्क अधिकारी ICF चेन्नई यांनी दिली आहे.